नमस्कार, पुणेकर माझामध्ये आपले स्वागत आहे. साहित्य सम्राट लोकशाही साहित्य अण्णाभाऊ साठे यांच्या 100व्या जयंतीनिमित्त आज काँग्रेस पक्षाच्या वतीने येरडा भागामध्ये कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे. आणि कशा पद्धतीने त्यांनी काय काय कार्यक्रम राबवलेला आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, या आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 100व्या जयंती, त्यानिमित्त पुणे शहर युवक काँग्रेसच्या वतीनं विश्वजीत कदम यांच्या मार्गदर्शनाने व सत्यजीत तांबे यांच्या नेतृत्वाखाली पुणे शहर युवक काँग्रेसच्या वतीनं आज अण्णाभाऊ साठे यांच्या 100व्या जयंतीनिमित्त लोकांना आज ह्या करोनाच्या पार्श्वभूमीवरती ज्या पद्धतीने ही करोनाची महामारी चालली आहे, लोकांना ह्या करोनाचा जो आज जगभर त्रास झालेला आहे, खूप लोक ह्या करोनामुळं मृत्युमुखी पडलेले आहेत आणि खूप लोकांना असा एक त्रास झालेला आहे, तर ह्या करोनाच्या महामारीपासून वाचण्यासाठी आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आम्ही पुणे शहर युवक काँग्रेसच्या वतीनं एक छोटासा उपक्रम इथं राबवण्यात आलेला आहे. जसं की मास्क आणि एक आरसीनी 30 इम्युनिटी बूस्टर म्हणून एक गोळी आहे, आरसीनी 30 ती लोकांना वाटण्यात आलेली आहे आज जयंतीनिमित्त. ह्या जयंतीनिमित्त लोकांना आम्हाला एक निरोप द्यायचा आहे की स्वतःची काळजी घ्या, घराच्या बाहेर जास्त काम नसल्याशिवाय पडू नका आणि स्वतःच्या पोराबाळांची काळजी करा आणि घरातच राहा, मास्क लावा आणि मास्क लावल्याशिवाय घराच्या बाहेर पडू नका. जास्तीत जास्त महत्त्वाचं असेल तरच पडा, नाही तर पडू नका. धन्यवाद. धन्यवाद. आज या ठिकाणी साहित्यरत्न डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 100व्या जयंतीनिमित्त पुणे शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष माननीय विशालभाऊ मलके यांच्या नेतृत्वाखाली आज ह्या ठिकाणी पुणे शहर काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग उपाध्यक्ष अमरभाऊ मलिक यांच्या व सर्व कार्यकर्त्यांतर्फे या ठिकाणी कोरोनाच्या महामारीमुळं आज या ठिकाणी मास्क वाटप करण्यात आले, तसेच RC-13 या गोळीचेही वाटप करण्यात आले. याच्यामुळे आज पुणे शहरामध्ये मास्क नसल्याने दंड आकारण्यात येत आहे, तरी लोकांनी कृपया मास्क वापरावे. परत या गोळी RC-13 ही गोळी आपली युनिटी पॉवर वाटते, यासाठी ही गोळी रोज खावी. कोरोनाच्या महामारीमध्ये आज या हा सामाजिक उपक्रम विशालभाऊ मलके यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी आम्ही राबवत आहे.